नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत. या सगळ्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना समोर आलेली आहे. भुसावळ तालुक्यामधल्या तळवेल इथं जन्मदात्या आई वडिलांनीच मुलीची हत्या केलेली आहे. तर मुलीचं वेगळ्या जातीमधलं मुलावर प्रेम होतं आणि म्हणून आई वडिलांनी हे कृत्य केलंय. 19 फेब्रुवारीच्या रात्रीची ही घटना असून मुलीनं आत्महत्या केली असं भासवण्याचा प्रयत्न तिच्या पालकांकडनं करण्यात आला होता, पण गावात कुजबूज सुरू झाल्यानं पोलिसांना या संबंधात संशय आला आणि त्यांनी त्वरित वरिष्ठांना कळवलं आणि पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर यामध्ये मुलीच्या शरीरावर काही जखमा आढळून आलेल्या असून अहवालात हत्या केल्याचं समोर आलेलं आहे. तर आरोपी आई वडिलांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्या आम्हाला काहीच माहिती नाही. सकाळी 5 वाजता आम्ही उठले, ते लढून उठले तर आम्हाला माहिती पडलं. याच्यावर आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही म्हातारा म्हातारी तरी राहतो. आजूबाजूला चौकशी केली असता ही माहिती मिळाली की सदर मुलगी अल्पवयीन होती आणि तिचं घरच्यांनी लग्न ठरवलेलं होतं आणि ही अल्पवयीन मुलीचं लग्न ठरवलेलं आहे. याबाबत गावातीलच एक त्या मुलीचे जुने प्रेमसंबंध असलेला इसम गणेश राणे म्हणून याने मान्य न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस मुलीच्या आईवडिलांना न्यायालयाने दिलेली होती. तिची तारीख दिनांक 20/2/2020 रोजी होती. त्या मग आमचा त्यावरून संशय आईवडिलांवरती बळावला की ह्या नोटीसच्या कारणावरून त्यांनी हे तिचा मृत्यू तर घडून आणला नाही आणि त्या अनुषंगाने चौकशी केली असता त्या आईवडिलांनी त्या बाबतीत दुजोरा दिलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत आहेत. इम्तियाज, आपण पाहतोय खरं तर याआधी ही आत्महत्या असल्याचं खरं तर कुटुंबाकडनं सांगण्यात आलं होतं, मात्र पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि तिच्या आईवडिलांना देखील अटक झालेली आहे की त्यांनीच आपल्या पोटच्या मुलीला मारलेलं असल्याचं कळत आहे. काय अधिक माहिती मिळते? ही जी घटना घडलेली आहे भुसावळ तालुक्यातील तळवेल या गावात घडलेली घटना आहे. ही जी मुली होती ही अल्पवयीन मुली होती. हिचं प्रेमसंबंधामुळे ही घटना घडलेली आहे. याच्या काही दिवसापूर्वी एका मुलासोबत प्रेम संबंध होते. ते प्रेम संबंधामुळे यांची गावामध्ये बदनामी होऊ असं त्यांना भीतीकोटी त्यांनी रात्री आपल्या मुलीच्या गळा दाबून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. मग सकाळी जेव्हा तिथले गावकऱ्यांनी सांगितलं की काय झालं तर त्यांनी सांगितलं की भाऊ मुली अचानक झोपेमध्ये ते मेली असं आम्हाला वाटलं. परंतु जेव्हा ते पोलीस पाटलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली की अशी अशी घटना घडलेली आहे, तत्काल पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आणि त्यांनी हे शवविच्छेद पोस्टमॉर्टमसाठी पाठवले तेव्हा ते ही बातमी उघडस आली आहे की आई वडिलांनी यांची गळा दाबून मृत्यू केली आहे. नंतर पोलीस यांनी आई आणि वडील यांना ताब्यात घेतलं आहे. इम्तियाज, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर आपल्यासोबत विद्याचं भान सुद्धा आहे, थेट आपण विद्याताईंकडे जाऊयात. विद्याताई, आपण पाहतोय पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना खरं तर आता वारंवार घडत आहेत. नेमकं चाललंय तरी काय असं म्हणायची आता पुन्हा एकदा वेळ येते. पोटच्या मुलीला आई वडिलांनी प्रेम प्रकरणामुळे मारलेलं आहे, त्यामुळे ऑनर किलिंगची घटना पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडलेली आहे. नाही, अत्यंत दुर्दैवी असंच म्हणायला लागेल की स्वतःच्या पोटच्या मुलीला तिने प्रेम लग्न किंवा प्रेम केलं म्हणून तिला मारून टाकणं हे बरोबर नाहीये. म्हणजे आपण असं म्हणतो की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे खूपच दुर्दैवी आहे आणि अशा घटना घडू नये म्हणून लोकांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. ती बदलण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे सरकारकडनं तर होतीलच, परंतु जाती धर्माची जी तेढ जी आपल्या मनात निर्माण झालेली आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे की आपल्याच जातीत आपल्या मुलींनी लग्न केलं पाहिजे, आपल्याच धर्माच्या मुलाशी लग्न केलं पाहिजे. मुलीला व्यक्ती स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे आणि तोवर जे व्यक्ती स्वातंत्र्य आपण देत नाही तोवर मला वाटतं निश्चितच ही मानसिकता बदलणार नाहीये. त्यामुळे मानसिकता बदलणं हे खूप महत्वाचं आहे. आपण फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेतो, पण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी रोटीपेटी व्यवहार झाले तरच हे सगळं होईल हे सांगितलेलं असताना सुद्धा आपण तिकडे आपल्या घरापासून त्याची सुरुवात करू शकत नाही, हे दुर्दैवी.
अगदी खरं आहे विद्याताई. सावित्रीबाईंनी घडवलेला महाराष्ट्र हा तो महाराष्ट्र नव्हे. आपण गेल्या काही दिवसांमधल्या जळीतकांडाच्या घटना पाहिलेल्या आहेत. मुलींच्या बाबतीमध्ये मुलींचा मानसिक अत्याचार असू देत किंवा प्रेमप्रकरणातनं काही घटना घडलेल्या आहेत. आता पालकांनी सुद्धा आपण म्हणत होतो की पालकांनी मुलांवर खरं तर चांगले संस्कार सुसंस्कार घडवावे. मात्र आता ह्या घटनांकडे पाहिलं तर तिच्या जन्मदात्या आई वडिलांनीच तिची गळा दाबून हत्या केलेली आहे. त्यामुळे आता कोणाकोणाची मानसिकता नेमकी बदलायची आणि मग त्यासाठी आता काय आणखीन केलं पाहिजे? नाही, निश्चितच जेव्हा आपलं पोटचं मूल हे मोठं झाल्यानंतर ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याला स्वतःचे अधिकार आहेत, हे आपण ऍक्सेप्ट केले पाहिजेत ना. त्याने आपण जे आपण त्याच्यावर आपले निर्णय थोपवू शकत नाही हे ज्या आई वडिलांना कळत नाही तेव्हा अशा घटना होत राहतात. तेव्हा अशा घटना घडू नये म्हणून खरं तर समाज प्रबोधन होणं आवश्यक आहे. पण ते मला असं वाटतं आता जे वातावरण संपूर्ण देशातलं आहे की हिंदुत्वाकडे आपण जायचं, ह्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे जायचं, हे ही मानसिकता आणि घट्ट होत जाते. त्यामुळे जाती पाती धर्म याच्या पलीकडे आपण मुलांना जगण्याचे अधिकार दिले पाहिजे आणि ते जोवर आपण देत नाही तोवर ह्या अशा घटना होत राहणार. तेव्हा मला असं वाटतं शालेय अभ्यासक्रमापासून किंवा व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते देण्याचे अधिकार पेरेंट्सने सुद्धा ते दिले पाहिजे. अगदी बरोबर आहे विद्याताई, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण होता, तर आपल्यासोबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सुद्धा आहेत. एक नाथाभाऊ, आपण पाहतोय भुसावळ तालुक्यामधली ही घटना आहे, आई वडिलांकडूनच पोटच्या मुलीची हत्या करण्यात आलेली आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय नेमकं? आतापर्यंत ज्या घटना पाहताय पुन्हा एकदा एक तीढ निर्माण झालेली आहे. अजूनही समाजाला आंतरजातीय विवाह मान्य नाही आहे आणि यामध्ये समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे. ही जी घटना घडली ती माझ्या पूर्वीच्या मतदारसंघामधली आहे. त्यामुळे घटनेची पार्श्वभूमी आणि नंतरचा आताची परिस्थिती याची मला पूर्णपणे जाणीव आहे. गेल्या 6 महिन्यापासून वर्षभरापासूनच ह्या ठिकाणी त्या मुलाचं आणि त्या मुलीचं प्रेम होतं हे आई वडिलांनी कल्पना होती, परंतु त्या कालखंडात आई वडिलांनी विरोध केला म्हणून मुलावर एक विनयभंगाचा गुन्हा जबरदस्तीने दाखल केला होता. तरी मुलगा आणि मुलगी मानायला तयार नव्हते. अशा स्थितीमध्ये खरं म्हणजे आता शेवटचा उपाय म्हणून आई वडिलांनी त्याला मान्यता द्यायला पाहिजे होती, परंतु आपण इतक्या याच्यामध्ये जोखडामधून मुक्त व्हायला वेळ लागणार आहे. त्यामधून त्यांनी अशा स्वरूपाचं कृत्य केलं हे निषेधार्ह आहेच, परंतु यामधून समाजामध्ये आता काहीतरी घेण्यास आपण शिकलो पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी आंतरजातीय विवाहाला समाजच पुढे येऊन आता मान्यता द्यायला लागले, आई वडील मान्यता द्यायला लागलेले आहेत. आणि अशा स्थिती या किरकोळ नाही, परंतु अशा घटना घडतात, अत्यंत दुर्दैवी घटना घडतात, हे आपलं सर्वांचं दुर्दैव आहे. आता भाऊ, हे दुर्दैव आहे, हे अगदी वास्तव आहे, मात्र समाजाला बदलवण्यासाठी आता आणखी काय केलं पाहिजे, कोणती पावलं उचलली पाहिजे जेणेकरून समाजाची मानसिकता आता बदलली जाईल? तेव्हा समाज हा एका दिवसामध्ये बदलणार नाहीये. समाजामध्ये मानसिकता बदलवायची असेल तर त्याला काही काळ जावा लागेल. वर्षानुवर्ष हा समाजामध्ये आता हळूहळू चित्र बदलत चाललेलं आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये नुसतं बोललं चालणं जरी मुला मुलींचं असलं तरी ते बहिष्कारापर्यंत यायचं किंवा एखाद्या मारामारीपर्यंत जायचं. हळूहळू समाजामध्ये या आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळायला लागलेली आहे, परंतु काही ठिकाणी रुचत नाहीये. आता सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर मला वाटतं याला कमी कालावधीमध्ये अधिक चांगलं यश मिळू शकेल. अगदी खरं आहे नाथाभाऊ, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे होते. तर आता आपण बोलणार आहोत, आपण जाणून घेणार आहोत, आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे. नीलमताईंकडे आपण जाऊयात. नीलमताई, आपण पाहतोय कधी विनयभंग तर कधी ऑनर किलिंग, कधी जळीतकांड, अशा कित्येक घटना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात ऑनर किलिंगची घटना समोर आलेली आहे. अत्यंत खेदजनक घटना आहे. एका पाठून एक अशा मुली अदृश्य होत आहेत किंवा त्यांचं जीवन जगायचा अधिकारच नष्ट केला जातोय. जातीचं जात नाही ती जात असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये इतक्या समाज प्रबोधनाच्या चळवळी झाल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये, परंतु आजही मुलीला आपण वाढवतो अगदी राजकन्येसारखी वाढवतो असं आई वडील म्हणतात, पण एक पाऊल तिचं मनाविरुद्ध जर का पडलं तर ते तिचं जीवन संपवून टाकण्यासाठी पुढे मागे पाहत नाही. ही एक खरोखर एक आत्मपरीक्षण समाजाने किती वेळा केलं तरी कमी पडेल अशी एक गोष्ट आहे.
दुसरा भाग असा आहे की मुलींना मन आहे त्याची भूमिका काही असते याची जाणीव आपण पालकांचं प्रबोधन कसं होणार हा खरा प्रश्न आहे. आणि मुलामुलींच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांच्या जीवनाच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात हे समजावून घेण्याची वेळ आली आहे. त्याच्या पूर्वी काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये अशीच घटना घडली होती. तो मुलगा वारंवार तक्रार करत होता पोलिसांकडे की जीवाला त्यांच्या धोका आहे आणि लग्न केल्यानंतर संशयास्पदरित्या त्या मुलीचा तर मृत्यू झालाच त्या मुलाचाही मृत्यू झाला. तर या घटनेमध्ये सुद्धा तक्रार केल्यानंतर जेवढी गांभीर्याने स्थानिक पातळीवर दखल घेतली पाहिजे तशी ती नसते. आणि आपण पाहिलं की बीडच्या सुद्धा वाघमारे लांडगे केसमध्ये अजूनही त्या मुलीला कोर्टामध्ये धमक्या दिल्या जात आहेत. आणि म्हणून हा सगळा प्रश्न जो आहे तो समाज प्रबोधनाचा जेवढा आहे तसं स्थानिक पोलिसांवर किती ताण आला तरी शेवटी त्यांच्याशिवाय लोकांना आधार नाहीये आसरा नाहीये. आणि म्हणून अशा घटनांच्या मध्ये संरक्षण देणं हीच प्राथमिकता फार महत्वाची आहे असते. अगदी खरंय नीलमताई. नीलमताई खरं तर आता सरकार तुमचं आहे म्हणून हा प्रश्न विचारतीये. जसं तुम्ही म्हणालात की स्थानिक पोलिसांची सुद्धा आता एक त्यांच्यामधला संवाद तिथला वाढला पाहिजे. नागरिकांमध्ये पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहे ही एक मनामध्ये त्यांच्याविषयीची भावना निर्माण झाली पाहिजे की ना की आपण समाजाला घाबरून पोलिसांकडे जायचं नाही किंवा या गोष्टी असेल. जसं समाज प्रबोधन आपण म्हटलं जातं हे देखील आता आणखी वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. या सगळ्यासाठी आता सरकारच्या वतीने आणखी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तुम्ही काही पाठपुरावा करणार आहात का? हो, याच्या संदर्भात नुकतीच माझी चर्चा झाली. शिक्षण विभागाने 400 शिक्षकांना काउन्सिलिंगचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यांचं आता काम सुरू होणार आहे सगळ्या जणांचं. आणि त्याच्यामध्ये मुलामुलींशी परीक्षेमधल्या अपयशापासून विषय निवडीपासून ते कुटुंबातल्या ताणापर्यंत प्रत्येक बाबतीतलं प्रशिक्षण सरकारने सुरू केलेलं आहे. आणि तो कार्यक्रम प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यावर मुलामुलींना एक आधार जसा मिळेल तसंच दुसरं मला सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे हे अतिशय स्वतः या महिलांच्या प्रश्नावर संवेदनशील आहेत अलर्ट आहेत. अनेक घटनांमध्ये आम्ही मुलामुलींना आणि खास करून मुलींना मदत केलेली आहे. आणि गेल्या 20-25 वर्षामध्ये मला एकही घटना अशी आठवत नाही की ज्याच्यात आम्ही लक्ष घातल्यावर स्वतः मी त्याच्यानंतर पक्षांनी आणि उद्धव साहेबांनी त्यात सहकार्य केलं नसेल. प्रत्येक बाबतीमध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मुलींच्या आणि समाजातल्या प्रबोधनाच्या बाजूनेच उभं राहायला स्वतः मुख्यमंत्री बांधील आहेत, पोलीस विभाग बांधील आहे, गृहमंत्री अनिल देशमुख तेही पराकाष्ठा करतायत. आणि मला असं वाटतं की सरकारची राजकीय इच्छाशक्ती समाज प्रबोधनाच्या बाजूनी उभी आहे. परंतु गुन्हेगारांना शिक्षा होण्याबरोबरच समाजामध्ये फक्त पोलीस प्रबोधनाचं काम करू शकत नसतात ती पण एक वास्तविकता आहे. अगदी बरोबर आहे. नीलमताई धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे होत्या. आपण पाहतोय एकतर मुळात समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर समाजामध्ये शाळेमध्ये घरामध्ये पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत त्या आपल्या मुलांसोबत संवाद जो आहे तो खरं तर वाढवला पाहिजे. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते संजय निरुपम. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. संजयजी निरुपमजी आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खरं तर या सैराटसारख्या घटना घडणं हे आता खरं तर नवीन नाही आहे. मात्र पुन्हा एकदा ही अशी घटना कोणाच्या वाटेला येऊ नये म्हणून आता ठोस पावलं उचलणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. देखिए महिलाओं की प्रतिष्ठा महिलाओं की सुरक्षा वो एक सर्वोपरि सब्जेक्ट है. उसको सबसे ज्यादा प्रायोरिटी मिलनी चाहिए. लेकिन अगर महाराष्ट्र में आज भी महाराष्ट्र महिला आयोग का अध्यक्ष पद खाली है और महिलाओं की सुरक्षा की तरफ सरकार का ध्यान नहीं है तो निश्चित तौर पर बहुत दुर्भाग्यपूर्ण बात है. मैं समझता हूँ कि सरकार की प्रायोरिटी अयोध्या नहीं होनी चाहिए, एनपीआर और सीए नहीं होनी चाहिए, बल्कि सरकार की प्रायोरिटी मुंबई में महाराष्ट्र में रहने वाले जो महिलाएं हैं उन महिलाओं का जीवन पूरी तरह सुरक्षित हो और किसी प्रकार के कोई ऑनर किलिंग ना हो. अगर कोई होता है तो उसके लिए जो जवाबदार है उनके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए. महिलाओं के प्रति एक लोगों के मन में भय हो, डर हो, उनके प्रति आदर हो और उनकी सुरक्षा के साथ खिलवाड़ करने से लोगों को डर लगे ऐसा वातावरण सरकार की तरफ से निर्माण होना चाहिए. दुर्भाग्यवश ऐसी परिस्थिति अमला दिसत नाही. हा एक 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 खंत आहे. मग यासाठी तुम्ही सरकारकडे आता सरकार तुमचंच आहे त्यामुळे सरकारकडे हा हे पद भरण्यासाठी काही पाठपुरावा करणार आहात का?
पाठपुरावा भी करू शकत नाही, बरं माझं त्याच्यामध्ये काही रस नाही, पण मी शासनाची एक मागणी करू शकतो की तुम्ही लवकरात लवकर असा जे काही संवेदनशील पद आहे त्या पदावर एक नियुक्ती करा, कारण महिलांची सुरक्षा आहे तो एक टॉप प्रायोरिटीवर शासनाकडून घेतलं पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काही पत्र वगैरे तुम्ही पाठवणार आहात का? नाही, मी आता मुख्यमंत्र्यांना पत्र नाही पाठवणार. मी पक्षामध्ये जो आमचे नेते म्हणले आहेत त्यांच्या एक निवेदन करणार की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांशी भेटून एक पाठपुरावा करा, लवकरात लवकर हा जो रिक्त पद आहे, रिकामी पद आहे, त्याच्या पूर्ण करा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते संजय निरुपम होते. तर आपण पाहतोय आंतरजातीय प्रेम